मला घरी भीती वाटते काही स्त्री बनलेल्या असतात एका स्तरावर त्या मस्त असतात पण दुसऱ्या स्तरावर त्या खूप भयानक असतात कधीच चांगल्या वागणुकीसाठी मानवी बुद्धिमत्तेचा प्रतिभेचा हुशारीचा कलेचा क्षमतेचा बळी देऊ नका जर ती एखाद्या गुलाबाच्या झाडासारखी असेल तुम्हाला फक्त तिला मदत करायची जेणेकरून तिच्याकडे शंभर गुलाबही असतील त्या शंभर काट्यांसाठी हा प्रश्न आहे मिस्टर शंकर यांच्याकडून नमस्कार सद्गुरू माझी बायको अगदी मस्त स्त्री आहे पण तिची जीब खूप धारदार आहे कधी कधी मला घरी जायला सुद्धा भीती वाटते काही स्त्री अशा का बनलेल्या असतात एका स्तरावर त्या मस्त असतात पण दुसऱ्या स्तरावर त्या खूप भयानक असतात कृपया यावर थोडा प्रकाश टाका प्रकाश वर येऊ लागला इथे तर बिकॉज uh... कारण कारण साधारणपणे साधारणपणे म्हणतोय मी कारण काही स्त्रियांना हे पटणार नाही साधारणपणे स्त्रियांकडे स्नायूंचं सा बळ कमी असतं पुरुषापेक्षा जेव्हा परिस्थिती जरा हाताबाहेर जाते तेव्हा पुरुषाला त्याचे हात वापरायचे असतात कारण त्याच्याकडे तेवढंच असतं म्हणून एक स्त्री अगदी लहान वयापासून तिच्या जिभेला धार लावते कारण तिला ठाऊक असतं की तिचे स्नायू पुरुष आहेत की बळकट नाही आहेत म्हणून कदाचित तिची जीभ तुमच्यापेक्षा खूप जास्त धारदार आहे तुम्हाला ती तिच्यासारखी चालवता येत नाही साधारणपणे हे बहुतेक लोकांसाठी खरं असू शकतं तर हे फक्त जिभेला धारसण्याबद्दल नाही आहे बरं का भारतामध्ये तुम्ही तिरुचिनापल्लीमधून आहात मला वाटतं नवरात्री जवळ येते हे सगळं भारतामधल्या देवींबद्दल आहे काही थोड्या सोडल्या ज्या अगदी सुसंस्कृत प्रकारच्या आहेत बाकी सगळ्या तुम्ही ऐकलंय त्यांच्याबद्दल राकिणी ढाकिणी लंकिणी चिन्नमस्ता चंडी काली, भैरवी तुम्ही या सगळ्यांबद्दल ऐकलंय बापरे ह्या सगळ्या भयानक बायका आहेत नेहमी जी बाहेर काढलेली असते तुम्ही पाहिलंय <laughs> कधी तोंडातून रक्ताचे थेंब सांडत असतात कारण ते तुमचं डोकं सुद्धा चावून टाकू शकतात <laughs> पण अशा स्त्रियांना आपण पूजनीय बनवले आपल्या देशामध्ये कारण त्यांच्याकडे असलेल्या इतर कुठल्या तरी गुणामुळे तुमच्या बायकोसारखं ती अगदी मस्त स्त्री आहे एका स्तरावर मस्त आहे पण दुसऱ्या स्तरावर अगदी भीतीदायक आहे तर भैरवी तशीच आहे चंडी तशीच आहे चामुंडी तशीच आहे काली तशीच आहे छिन्न तशीच आहे खूप 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 साऱ्या तशाच आहेत त्या एका स्तरावर अगदी मस्त आहेत दुसऱ्या स्तरावर अगदीच भीतीदायक आहेत तर त्यांचा मस्त गुण तुमच्या दिशेला केंद्रित करणं हे तुमचं कौशल्य आहे आणि त्यांचा भयानक गुण इतर कोणाच्या वाट्याला जावो मस्त गुण तुमच्या वाट्याला यायला हवा हे एक कौशल्य आहे जे तुम्ही शिकलं पाहिजे पण ही संपूर्ण कल्पना की का देव्या अशा प्रकारे आहेत याचं कारण तुम्हाला हे समजण्यासाठी की जर एखादा मस्त गुण असेल एकतर प्रतिभेच्या रूपात किंवा बुद्धिमत्ता किंवा हुशारी किंवा कुठली तरी कला एखाद्या व्यक्तीच्या आत किंवा आत्ता जसं की आपण स्त्रीबद्दल बोलतोय जर असे काही गुण एखाद्या स्त्रीमध्ये असतील की तिच्यात काही ठराविक प्रतिभा असेल किंवा तिच्याकडे कुठलं टॅलेंट असेल किंवा ती खूप मस्त असेल कुठल्या तरी बाबतीत तर मग आपल्याला त्याचा बळी द्यायचा नाही आहे तिच्या बुद्धिमत्तेचा कौशल्याचा प्रतिभेचा तिच्यातल्या कलेचा फक्त चांगल्या वागणुकीच्या आग्रहापोटी कारण तुम्ही कुत्र्याच्या पिल्ल्याला ट्रेन करू शकता चांगलं वागण्यासाठी जर तुम्हाला चांगली वागणूक हवी असेल म्हणूनच सगळेजण आजकाल लग्न करण्याऐवजी कुत्रा आहेत बरं का कारण तुम्ही कुत्र्याला ट्रेन करू शकता चांगलं वागण्यासाठी मग जर तुम्ही फक्त चांगल्या वागणुकीच्या शोधात असाल मग तेवढ्यावरच तुम्ही समाधान मानलं पाहिजे पण जर तुम्ही इतर शक्यता शोधत असाल कदाचित कायमच नाही पण कधी कधी या गोष्टी तितक्या चांगल्या वागणुकीसोबत येत नाहीत कदाचित काही वेळा थोड्या वाईट गोष्टींसोबत येतात हे तुम्ही तुमच्या आयुष्यात काय शोधताय यावर अवलंबून आहे पण मला कळतंय तुम्ही म्हणताय मिस्टर शंकर अरे तुमचं आडनाव काय पिल्ल नाव आयम आता मला कल्पना सुचू लागल्यात तर जर तुम्ही तो असाल मला खात्री आहे की तुमच्यामध्ये या भयानक परिस्थिती हाताळण्यासाठीच सा पुरेसं सा कौशल्य आहे पण कधीच चांगल्या वागणुकीसाठी मानवी बुद्धिमत्तेचा प्रतिभेचा हुशारीचा कलेचा क्षमतेचा बळी देऊ नका चांगली वागणूक शिकता येते बुद्धिमत्ता शिकून मिळवता येत नाही प्रतिभा शिकून मिळवता येत नाही तुम्हाला ती वाढू द्यावी लागते तुम्ही ते शिकू नाही शकत तर एखादी मोठी शक्यता उलगडण्याच्या प्रक्रियेत जर कधी नेहमीच असं होण्याची गरज नाही याचा सगळ्याचा अर्थ तुमच्या वाईट स्वभावाला मान्यता देतोय असा घेऊ नका मी तसं म्हणत नाही जर तुम्हाला वाईट वागायचं असेल तर तुम्ही कुठली तरी असामान्य प्रतिभा किंवा हुशारी किंवा बुद्धिमत्ता दाखवली पाहिजे नाहीतर तुम्हाला उगाच चिडचिड करण्याचा काही अधिकार नाही आहे <laughs> असाही तुम्हाला अधिकार नाही पण कधीच मानवी जीवनाच्या महत्वाच्या पैलूंचं जसं की बुद्धिमत्ता कौशल्य हुशारी प्रतिभा ह्यांचा चांगल्या वागणुकीच्या आग्रहापायी बळी देऊ नका कारण चांगली वागणूक चा शिकली जाऊ शकते आणि तिला फक्त सामाजिक महत्त्व आहे जीवनाच्या दृष्टीने काहीच महत्त्व नाही आहे तर जी अगदी मस्त बायको आहे तुमची आ... जर ती एखाद्या गुलाबाच्या झाडासारखी असेल जर तिच्याकडे दोन गुलाब असतील किंवा एक गुलाब असेल आणि शंभर काटे असतील तुम्हाला फक्त तिला मदत करायची जेणेकरून तिच्याकडे शंभर गुलाबही असतील त्या शंभर काट्यांसाठी आता काटे किती आहेत ते झाडाच्या आकारानुसार ते काही बदलत नाही पण फुलांची संख्या वाढवली जाऊ शकते मला वाटतं की तुम्ही हेच केलं पाहिजे तुमच्या या मस्त बायकोसोबत मला खात्री आहे की ती एक मस्त स्त्री आहे पण जीभ चालवण्याचं डिपार्टमेंट जरा मजबूत आहे तुम्ही त्या गोष्टीसाठी आणखी कोणी बकरा शोधला पाहिजे आणि तुम्हाला त्याची मस्त बाजू मिळाली पाहिजे